ऋषी पुढच्या 5 मिनिटात जरा बाहेर ये, महत्वाचं काम आहे. का वहिनी, 1 मिनिट. विघ्नेश. काय ग वहिनी? 5 मिनिटांसाठी जरा बाहेर येतोस का? नाही, काय ना, आपल्या घरातल्यांपैकी बऱ्याच जणांचे शेअर्सचे भाव विनाकारणच वाढलेत. तू बाहेर आला असता ते आता कसे उतरणार आहेत हे तुला पाहायला मिळेल. तर जरा लवकर ये हा. अभिलाषा, सांगशील का काय प्रकार आहे? अहो 2 मिनिटं थांबा ना, सगळं कळेल तुम्हाला. या 2 मिनिटं. ऋषी, झालं का टीव्हीचं कनेक्शन? हो झालंय. ही घेसील. कॅश? अगं बस ना, बस बस. विघ्नेश, तू पण बसून घेतो ना? तू पण बस. अरे विदुला काकू, उभ्या का? बसा ना तुम्ही. नाही, असू दे. आबांनी जरी होकार दिला नसता ना, तरी नकारही दिलेला नाहीये. पुन्हा पुन्हा विचारून सुद्धा आबा काहीच बोलले नाही, याचा अर्थ आबांची तयारी आहे. इथे माझा नवरा ती कंपनी चालवतो, राब राब राबतो, आणि त्याच्या जीवावर ही लोक मजा मारतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवायला पाहिजेच होत्या ना, त्याच्यासाठीच तुम्हाला इथे बोलून घेतलं मी.